संदीप भाई छुट्टी और आप असले में छुट्टी देता थे काम काय सांगतो जोडिया कोण आप नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या या घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोर यूट्यूब चॅनलतील स्वागत करतंय. मंडळी, आज तारीख 30 जानेवारी आणि मी इलय बदलापूरच्या कात्रप गाव ठिकाणी. बदलापूरच्या या कात्रप गावरून ना आपल्या कोकणात जाणारी मालवणात जाणारी एकमेव ट्रॅव्हल ती म्हणजे ठाणेश्वर ट्रॅव्हल. या ठाणेश्वर ट्रॅव्हलचे ना मेन दोन रूट असत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगतलं आहे, पूर्ण डिटेल देतलं आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचो जो माझा काही प्रवास होतो ना तो बदलापूर ते क्रॉसिंगपर्यंत म्हणजे अर्थातच खेड किंवा महाड या अलीकडेपर्यंत. तर सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तसे चॅनलला नवीन भेटील असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आणा ती बाजू विसरा नको. साली सुरू झालेली ठाणेश्वर ट्रॅव्हलची सेवा 20 वर्ष उलटून सुद्धा आजही लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. जेव्हा ठाणेश्वर ट्रॅव्हल गाडी सुरू झाली ना तेव्हा तिचा जो मेन रूट होतो तो म्हणजे वायंगणी अर्थातच आचरा राहिला वायंगणी ते विरार. आणि आता गेल्या 1 वर्षापासून म्हणजे 26 फेब्रुवारी 2021 पासून बदलापूरकर त्यानंतर अंबरनाथ विठ्ठलवाडी कल्याण डोंबिवली या लोकांच्या सेवेसाठी ठाणेश्वर ट्रॅव्हल सेवा सुरू करण्यात आली. ह्याआधी सुद्धा ना बदलापूर राहायला आपल्या कोकणात जाणारे मालवण साईड म्हणा किंवा कुडा सावंतवाडी तर ह्या साईडला जाणारे गाडी आहेत ना ट्रॅव्हल चालू झाले होते पण त्याका जास्त काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे गाडी ते बंद करून गेले. पण ठाणेश्वर ट्रॅव्हल तिनं 1 वर्ष कंटिन्यू सक्सेसफुली 1 वर्ष म्हणण्यापेक्षा कारण कसा 26 फेब्रुवारी ना आता 2022 अर्थातच 26 म्हणजे ह्या महिन्यात तर एका 1 वर्ष पूर्ण होतला सर्व्हिस चालू होऊन आणि एका 11 महिने उलटूनसुद्धा यशस्वीपणे बदलापूरकर यांच्यासाठी गाडीची सर्व्हिस सुरू आहे. तर आजच्या या ठाणेश्वर ट्रॅव्हलचे आज पायलट असतात गाडी चालक आणि त्यांना क्लिनर दा नाव सांगा तुमचा प्रेम. प्रेम रवा खायचे गाव मुंबई मुंबई नालासोबत राहतात आणि आज गाडी क्लिनर असत त्यानंतर आपल्या इथे पायलट नाव सांगा तुमचा मंदार माळकर आणि एक कोलमचे असत आणि याच्या आधी पण ठाणेश्वर ट्रॅव्हल दुसरी होती लाईन ती त्यानंतर गणेश कृपा ह्या लाईनवर होते आता ह्या लाईनवर गेले 1 वर्ष झाले ना जवळ तुमचा 1 वर्षापासून जेव्हा गाडी चालू झाली ठाणेश्वर ट्रॅव्हल बदलापूर लाईनला तेव्हापासून हे असत. तुमचे सोबती अजून कोण आता आज कैलाश मिस्त्री अच्छा ते आमकां काय भेटले आपल्या मापे ओके म्हणजे दुसरे पायलट असतात गाडीचे आज ते मापे भेटले. ठाणेश्वर ट्रॅव्हलचे जे मालक असतात ना ते निलेश त्रिंबकरत आणि ते मूळचे वायंगणी त्यांचा मूळ गाव त्यानंतर मग रवक असतात ते भांडुपला. ठाणेश्वर ट्रॅव्हलचे ना दोन मुख्य ऑफिस आहेत मुंबई साईडला एक तर भांडुप आणि त्यान दुसरं बिरारच्या मनवलपाडा. भांडुपला सरोदनगर जंगल मंगल रोड जिथे NH66 ते सगळे क्वीन उभे असतात आणि थंच ठाणेश्वर ट्रॅव्हलचं ऑफिस आहे भांडुपचा आणि विरारच्या मनवलपाडा जिथून गाडी सुटता मुंबईच्या पार्किंगवरून. तर बघू शकतास गाडी जिथे उभी असताना तो कात्रप गाव आणि आम्ही इलो इथे MIDC शिरगाव म्हणजे बदलापूर ईस्टला आणि त्याला जॅकचं काय काम करतो या साईडला बघा हे पूर्ण पुढे MIDCचं पट्टो शिरगाव आणि आपली ठाणेश्वर गाडी उभी आहे ते कामकाज चाललं थोडा बघा टायर खोलूची आहे ना गन मशीन धड हे बघा अशा पद्धतीने आता टायर खोलले जातात
या ठाणेश्वर ट्रॅव्हलचं म्हणा बदलापूर ते मालवण म्हणजे पळण मालवण रूट असतो हा. बदलापूरनंतर गाडी येतली अंबरनाथ हायवेवरून, त्यानंतर मग उल्हासनगर, विठ्ठलवाडी स्टेशन, कल्याण, डोंबिवली, डोंबिवलीच्या गाड्या सरकायला ना ते जातली, आणि मग मापे, नवी मुंबई त्या साईडने थेट मग पनवेल. पनवेलवरून जो मेन रूट चालू होता इथं तो NH66 मुंबई गोवा हायवेने गाडी जाता, आणि नंतर मग पुढे चिपळूण, लांजा, राजापूर, नांदगाव, कारण गाडी कणकवली पुढे जाणार नाही तर नांदगावच्या अलीकडे गाडी येतात आतमध्ये, तर पुढे मग शिरगाव, तळे बाजार, जामसंडे, देवगड, दाभोळे, दहीबाव, नारिंगरे, वायंगणी, आणि नंतर मग मालवण कोळम. आणि गाडी जेव्हा जातं मालवणा तर ती कोळम मालवण जो हा ना रोड त्याच गाडी थांबलेली असता. आणि दुसरी लाईन ती म्हणजे विरार ते वायंगणी तिथं जो रूट हा, विरारून गाडी सुटली मग पुढे येतं ती ह्या लाईनला कडे मिरा रोड, त्यानंतर मग दहीसर चेकनाका, जोगेश्वरी, पवई, भांडूप, कळवानाका, आणि मग गाडी येतात पनवेलला. जेव्हा हे दोन्ही गाड्या होतात पनवेलला जातात मग एकत्र होतात. ह्याच्या आधी आहे ना मी भांडूप लाईनचे सर्व जे ट्रॅव्हल सुटतं त्यांचे व्हिडिओ बनवलं असं आहे, आणि त्यावर ठाणेश्वर ट्रॅव्हलचे खूप कमेंट आहेत की तुम्ही ठाणेश्वर ट्रॅव्हलचे व्हिडिओ बनवा, तिथली काय आमकडे ट्रीप दाखवा. तर म्हणलं ठरवलं होतं की आपण या गाडीची ट्रीप करू, पण तेव्हाच आपल्या माझे जे व्हिडिओ बघतात, आवडीने व्हिडिओ बघतात, त्यांचं नाव आकाश दुरत, आणि आकाश दुरत ते बदलापूरची ठाणेश्वर लाईन सांभाळतात म्हणजे सेटिंग अरेंजमेंट. तर म्हटलं बघ या चांगला आणि नवीन युनिक काहीतरी या, कारण गाडी आपण भांडूपचे सगळे रूट कवर केलो पण बदलापूर एक रूट बाकी होतो आणि तो आता पूर्ण केलो ठाणेश्वर ट्रॅव्हलने. टायर काढलो हा त्याचं काय ते कामकाज करतात आणि मग आता कनेक्ट करतले ह्या साईडचं काढलो आणि त्या साईडचं काढलो. हे बघा या गाडीचे टायर काढले नाही या लोकांनी आणि त्या हवा भरतो बघा या साईडला सू असा येतो. हे बघा पुन्हा कामकाज चालू आहे. गाडी सुटण्याआधी ही सगळी सर्व्हिस बघितली आता सगळं चेक केलं जातं, कारण पुढे कसं लांबचं पडलो आहे ना कंटिन्यू 10 ते 12 तास गाडी चालू होईल म्हणून सगळं चेक केलं जातं या साईडला. बघा अगदी ह्या गाडीचं नाही बाकीचे जेवढे सगळे गाडी सुटतात त्या सगळ्यांचं चेक केलं जातं. आता ठाणेश्वर ट्रॅव्हलचे पायलट मंदार दादा चढलेत बघा गाडी आता सुरुवात करून निघू ना. हां पहिल्या पिकअपला हां आपण टाईम टू टाईम सर्व्हिस आहे गाडीची मुख्य सर्व्हिस हा मेन चांगली गोष्ट म्हणजे टाईम टू टाईम सर्व्हिस. तर गाडी चालू करतले बघा चालू केले नाही आता त्या पंखला होतं गरम झाला ना तसं पण उकडा उकडा होता सगळा गाडी. तर ठाणेश्वर ट्रॅव्हलचा जा काय गॅरेजचं काम झालेला आणि गाडी परत दिली पिकअपसाठी ती म्हणजे कात्रप कमानीमध्ये. ही गाडी हयसूनच सुटता हिचा जो चालू होता स्टार्टिंग पॉईंट म्हणजे पिकअप घेऊ तो असा कात्रप कमानी आणि कात्रप कमानी गाडी सुटता बरोबर ठीक 3:30 बरोबर वाजले 3:05 आणि आता आपले मंदार दादा गाडी सुरत करतले निघू हयसून बदलापूरच्या कमानीवरून. बघा बसले आतमध्ये नंतर आपल्या गाडीचे क्लिनर प्रेम दादा आणि गाडीचे जे दुसरे असत पायलट म्हणजे ड्रायव्हर ते आपल्या भेटले मापे कैलास मिस्त्री साहेब. चला आता गाडी निघाली बदलापूरवरून मालवणात जाऊ. जबरदस्त गाडीची जे हॉर्न आहेत ना तर एक नंबर आहेत आणि स्पेशल कर्नाटकी हॉर्न. आधी जो पहिलं पिकअप झालेलो कात्रप प्रमाणे आणि आता दुसरं पिकअप आहे तो म्हणजे पुढे जा दत्त चौक म्हणून. आता गाडी जातली पश्चिमच्या दिशेन लेफ्ट घेतली या आम्ही निघालो पश्चिमच्या दिशेन बदलापूर पश्चिम. या बदलापूरचा जो ईस्ट आणि वेस्ट होता ना परिसर कनेक्ट ह्याच तो ब्रिज आणि ही बदलापूरची रेल्वे लाईन बघा होय ती अंबरनाथ साईन लाईन होय ती समोरची अंबरनाथ आणि ही कर्जत लाईन ह्या साईडची आणि बाजूचं स्टेशन आता म्हणजे बदलापूर रेल्वे स्थानक. आता आम्ही गेलो पश्चिम भागावर बघा समजलं सगळा कल्याणचं रोड कडे अंबरनाथचं कडे त्यानंतर मग बेलवली आणि बदलापूर इस्त रोड कडे. आता मी थेट सरळ जातलो कल्याणच्या दिशेने
या ठाणेश्वर ट्रॅव्हलच्या ना एकूण टोटल 4 गाड्या असत, ज्यामध्ये 2 सहारा कोच, 1 साई कोच आणि 1 विरा कोच. दरवेळी या बदलापूर लायलांना संशेला ठाणेश्वरची संशेला गाडी असतात रूटला, पण आज ही या तानाजी. आणि ही तानाजी त्यानंतर बाजरा मस्तानी एक म्हणजे संशेला, तसे गाडीचे ना पट्टेल पिक्चरचे नाव लिहिले आहेत पिक्चरांचे, त्यामधली आज हा तानाजी मूवी. तुम्ही आज ठाणेश्वर ट्रॅव्हलचा व्हिडिओ शूट करून गेले ना, तसं आपले एक मित्र आतोपास सुद्धा शूट करून गेलो हा. माझं नाव विशाल शिवराम मसूरकर. विशाल मसूरकर आणि मी बदलापूर मधला. अच्छा, हे बदलापूरकर असत. वा, जबरदस्त. वेस्ट का वेस्ट? बदलापूर वेस्ट, शाश्वत पार. अच्छा, माझं गावात चाललेत. आता मी गावात चाललोय रेवंडी. रेवंडी मागे गणपती घर. हा, बरोबर बरोबर. दिवसाचा प्रोग्राम हा, चाललोय मी. वा, जबरदस्त. मस्त शूट करते. काय नवीन? घेत जा. मी असं आहे, मस्त एकत्र माझ्याकडे जाऊ. आणि मी मगाशी नाव घेतलं होतं आकाश धुरत, ज्यांनी मग स्पेशल सांगितलं की आमच्या ठाणेश्वर ट्रॅव्हलचं म्हणजे शूट घेवा. गाडीचे 2 रूट असतात, भांडूप विरार लाईन आणि ही बदलापूर लाईन. तर म्हटलं विरार लाईनचे झालेले भरपूर काय काय, तर बदलापूर लाईन एक नवीन मिळाली आहे, तर घेऊन बघूया. आय जबरदस्त नाद कुळा. आपले प्रेम भाई आले घालतात आणि अडे आपले भाई आकाश अगरबत्तीला होता. आणि एवढे आपले पायलट दिसणत नाही होत. जबरदस्त नाद कुळा आकाश भाई. लगेच हो सावकाश. आता गाडी बघ, असून लेफ्ट घेतली या आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन जो पट्टो लेफ्ट चो. आणि आम्ही आता कल्याण अंबरनाथ जो रोड आहे ना या पट्ट्या कसं विदर लाईनची जी ठाणेश्वर ट्रॅव्हल आहे ना, ती बोरिवली म्हणा, त्यानंतर जोगेश्वरी, पुढे मग भांडू, मुलुंड, ठाणा, कळवा, इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना उपयोगाची आणि खूप फायद्याची आहे. तशीच बदलापूर लाईनची जी ठाणेश्वर ट्रॅव्हल आहे ना, ती बदलापूरनंतर कल्याणच्या काटे मनवली, त्यानंतर पुढे मग डोंबिवलीचं गार्डन सर्कल, तर इकडचे जे पट्ट्यातील लोक आहेत ना, आपलं कोकणी माणूस, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गाडी ती म्हणजे जबरदस्त कर्नाटकी वाहन आपली गाडी ठाणेश्वर ट्रॅव्हल. जसं भांडूपसाठी सरोदनगर किंवा कोकणनगर हे स्पॉट असत, तसं कल्याण किंवा डोंबिवली ह्या लोकांसाठी गार्डन सर्कल आणि काटे मनवली स्टॉप. ह्या कल्याण पट्ट्यामध्ये आहेत ना जे समजा शिरगाव, त्यानंतर मग देवगड, वायंगणी, कोळम, मालवण ह्या साईडला कल्याणचे जे लोक धावतात आणि त्या गाडीने धावतं असं ट्रॅव्हलिंगचा प्रवास, तर ठाणेश्वर ट्रॅव्हल बेस्ट ऑप्शन आहे. काटे मनवली नाक्याची टेकडी आणि समोर बँक ऑफ इंडिया कल्याण ईस्टची ब्रँच आणि आपली ठाणेश्वर गाडी हय थांबता. जे कल्याणचे येतात ना पॅसेंजर, त्यांना पिकअप करू. आम्ही पोचलो चक्की नाक्यावर आणि जे कोणी आपले कोकणी पॅसेंजर असतात त्यांच्यासुद्धा हे पण स्पॉट आहे पिकअपसाठी. हय तो बघा समोर. आणि आपले मंदार भाई आपले महालक्ष्मीचे पायलट अमित सावंत आणि आज हे क्रॉसिंगला असत, गाडी समोरून असा महालक्ष्मीची, तर तात्यांसोबत असतं ते केशव तळवडेकर सोबत. कल्याणचा जो काटे मनवली आपण स्पॉट सोडलो, मग पुढे चक्की नाका, त्यानंतर ह्या साईडला तर आम्ही इलो सुचक नाका, पुढे टाटा पॉवर आणि मग डोंबिवलीचं मेन गार्डन सर्कल. तर वाचले बरोबर 4:30, आम्ही 4:15 बाहेर पडलो बदलापूरवरून. बदलापूरचा जो कात्रप कमानी रोड आहे ना थंसून आता इलो डोंबिवलीच्या गार्डन सर्कलच्या कडे. आता गार्डन सर्कलला पॅसेंजर चढतले जे असत ते चढणारे आणि तिथून मग पुढे शिळपाटा रोडने बाहेर पडतलो नवी मुंबई. मंडळी गाडी आता सुटली गार्डन सर्कलवरून पुढे आता मानपाडा, आता शिळपाडा आणि समोर पुढे आलो थेट आम्ही नवी मुंबई टच होतलो. आणि जी आता गाडी येतात विरारवरून पुढे आमचं भेटतली. ठाणेश्वर ट्रॅव्हलची जी सेवा आहे ना ती ह्या पट्ट्यातील लोकांना खूप फायद्याची आहे. ती म्हणजे नांदगावच्या आतमध्ये गाडी गेली तर शिरगाव, त्यानंतर तळे बाजार, दाबोळे, पुढे मग ती मिडबाव, दहीबाव, नारिंगरे, तर ह्या पट्ट्यातले जे असत कोकणवासी त्याला खूप फायद्याची आहे. कारण ह्या पट्ट्यामध्ये गाडी जास्त नाही असत ट्रॅव्हल लाईन, तर मालवण साईडला खूप आहेत म्हणून एकमेव सर्व्हिस चालू झाली या पट्ट्यामध्ये, म्हणजे आचरा म्हणा, त्यानंतर मग दहीबाव, मिडबाव, ती म्हणजे ठाणेश्वर ट्रॅव्हल्स. जी गाडी सुट्टा विदारवरून तिचा स्टॉप आहे म्हणजे लास्ट स्टॉप तो वायंगणीपर्यंत आहे, आणि ही जी गाडी सुट्टा बदलापूरवरून तर तिचा लास्ट स्टॉप आहे तो म्हणजे मालवण कोळम.
तर अशा प्रकारे मंडळी आम्ही आता शीळ पटेलहून मेन इलो आता हायवेवर आता यो मापे नाका असा मापे नाका आणि आपली ठाणेश्वर ट्रॅव्हल उभी असा जी गाडी सुट्टा विरारवरून ती अजून खूप मागे आहे मगाटा ठाण्याच्या जवळजवळ तीनच नाक्या उभी असली गाडी तीनच नाक्या आणि त्याच्या आधी आम्ही पहिला नंबर लावलो कोणी ही ठाणेश्वर बदलापूर लाईन तानाजी गाडी आता सुटली बरोबर मापे नाक्यावरून आणि आता भाऊ सुद्धा स्टेरिंगला जे ठाणेश्वर ट्रॅव्हलचे बदलापूर लाईनचे दुसरे जे असत पायलट ते आता स्टेरिंगवरती बसलेले मग अशी मंदारला बसलेले बदलापूर ते मापेपर्यंत आणि आता दुसरे पायलट बसले आहेत कैलास मेस्त्री दादा आणि त्यांच्या बाजूक बसलेले आहेत आकाश दुर यांचं घेतलंय प्रेमचे 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 तेव्हा आता आम्ही पोचलो तुर्भे पोचलो आणि बघू शकता समोरांना त्या तुर्भे रेल्वे स्टेशन आणि ठाण्याची हार्बर लाईन आहे ती मग तुर्भेतून तुम्ही पुढे जाऊ शकता वाशी लाईन एक वेगळी आणि नेरूळ लाईन वेगळी वाजले आता बरोबर 6:05 ही जी बदलापूर मागून गाडी ना ठाणेश्वर ट्रॅव्हल ती आता क्रॉस झाली तुर्भे स्टेशनवरून आणि जी मागून गाडी येतात विरार वाईंगणे ती लाईन ती आता शक्यतो ठाण्याच्या तीनच नाक्याच्या आसपासच असतरी किंवा कालवा नाक्यापर्यंत कारण ती गाडी आहे ना 5:30 बरोबर परफेक्ट 5:30 मुलुंड चेकनाक्या रस्ता आणि आता आम्ही असतो 6:05 बरोबर तुर्भे रेल्वे स्टेशनच्या पुढे आता आपले अमित सावंत साहेब उतरले मगाशी त्यांनी केशव तळवडेकडे फोन केले नाही तर आपले तात्या तर ते बोले एका ड्रायव्हर ॲडजस्ट झालो तर जाऊन देत उतरले आणि घराकडे गेले आणि एवढे लाईट लागली आहे बघा आतमध्ये आणि एवढे आपले मिस्त्री साहेब बाजूक आकाश दुध आता गाडी लागलेली आहे कांदा कॉलनीच्या आहे पुढे कांदा कॉलनी त्यानंतर मग पनवेल आणि त्याच्या गाडी आता तेच स्ट्रेट मालवणा मंडळी आता बरोबर NH66 मुंबई गोवा हायवे सुरात होतली या आणि जो समोरचा रस्तो आता पुण्यात आणि आपलो राईट होलो आता गोव्या पणजी गोवा अलिबाग आणि समोर डिमार्ट बघा सजवल्याने या चला आता आम्ही मेन मुंबई गोव्याच्या हायवे लागलेलो असो आणि ते आपले मिस्त्री दादा हॉटेलपर्यंत गाडी नेतले त्याच्या पुढे मग मंदार दादा आणि एवढे आपले पुन्हा गँग आपलं स्टाफ पूर्ण बसला ठाणेश्वर ट्रॅव्हलचं बदलापूर लाईन बघा बघा सगळे गपचूप बसलेले आहेत बोलले बोलले आपले प्रेम भाई बोलले जेवचा आता मग वाट बघता कधी हॉटेल येतात कावळे आरडत आता गाडी निघाल बरोबर हायवे लागलेली आहे मुंबई गोव्याच्या त्यानंतर आता गाडी डिझेल भरून थांबतली या आणि मग पुढे हॉटेल वैष्णवी गाडी थांबतली या जेव तसा मंडळी गाडी थांबली या पेट्रोल पंपावर आणि डिझेल भरता तडे मोबाईल वापरून अलाउड नाही त्यामुळे मी नाही वापरणार आहे खरंतर आता माझी गोप्रोची बॅटरी पण उतरलेली आहे म्हणून आता मोबाईलने शूट करते बघू शकतास बऱ्याच दिवसांनी मोबाईलचं असं वापरून संधी मिळाली आणि मागे मुंबई गोवा हायवे तेव्हा आता बरोबर 15 ते 20 मिनिटांमध्ये हॉटेल येतं हॉटेल वैष्णवी आणि आपले मंदार भाऊ एकदम झोप झाली आहे त्यांची मस्तपैकी आता सगळे वाट बघतो हॉटेल कधी येतं आता बघतो होय भूक लागली आणि आपले कैलाश मेस्त्री भाऊ एक हॉर्न होऊन जाऊ दे आई चालच ना तुला तेव्हा आता आमचा हॉटेल आलेला हॉटेल वैष्णवी आता आमचं जेवण होत आधी काही काही ट्रिप पॅकेजच्या गाडी असं लागलेल्या आहेत आणि आपल्या कोकणातली पहिली गाडी इल्ली आहे ठाणेश्वर ट्रॅव्हल
आम्ही थांबलो हॉटेल वैष्णवी. आमचं जेवण पण इल्ला अडे सुका चिकन आणि वजडे आणि चिल्ली आणि अडे रोटी आहे. चला आता जेवण घेतो मस्तपैकी. तर म्हणतंही अशा प्रकारे आता मस्तपैकी जेवण झालेला. मी तर रोटी त्यानंतर मग चिकन सुका चिकन पुढे जिरा राईस आणि चिकन रस्सा मस्तपैकी जेवलं आहे. आणि आता माझ्या मागे बघू शकतास की विरार वायंगणीची ठाणे शो ट्रॅव्हल इलेली आहे मागो माग. ठाणे शो ट्रॅव्हल लागलेली आहेत. एका साईडला विरार लाईन आणि ही बदलापूर लाईन. फक्त मध्ये गॅप जास्त कारण मगाशी एका ट्रॅव्हल होते ना उभे आहे म्हणून. तर मंडळी अशा प्रकारे बरोबर 7:15 गाडी सुटली हॉटेल वैष्णवीमधून आणि आता पुढे बाकीचे ट्रॅव्हल्स भेटले गणेश कृपा जगदंबा. आपण जिथं सध्या मागे त्यानंतर विरारवरून जी सुट्टा ठाणेश्वर ट्रॅव्हल ती सुद्धा आमकां मिळाली आणि ती सुद्धा आता मागोपाठ ओव्हरटेक करता का बघूया. आणि अरे आपले पायलट पुन्हा एकदा मंदार मार्क एक फोन होऊन जाऊ दे केबिन मध्ये. आपले आता मंदारचा गाडी चालवत आहोत. त्यानंतर अडे इनर भाऊ प्रेम पुढे आकाश त्यानंतर अडे मिस्त्री दाये मिस्त्री दादा आणि अडे आपलं मगासचा मित्र नाव काय मित्राचं विशाल विशाल मसूरकर खास रेवंडीचे. पण मंडई आता बघू शकतास कस्टडी घटक सुरुवात झालेली आहे जी मुंबईसून सुरू होता मुंबईसून आणि बघू शकतास साईडला रस्त्याचा पूर्ण कामकाज चालू आहे. या बघा आणि आपले भाई मंदार भाई जबरदस्त नाद बघा. आणि ह्यो कसोटी घाट आणि या साईडला ऍक्सिडेंट जास्त होतात त्यामुळे याची जी स्पीड लिमिट आहे ती 30 किलोमीटर पर आवर झाला. तर म्हणते बघू शकता आज पहिली ट्रॅव्हल लिहिलेली आहे समोरून बघूया खायली आ पिंपळेश्वर जबरदस्त पिंपळेश्वर ट्रॅव्हल गेली आता मगाशी. बघा आता मी एक ओव्हरटेक करतो आणि समोरून ट्रॅव्हल येतात मागून खेळली बघूया. साई कृपा साखर पसुंदरी बाळू मामा बॉम्बे सुंदरी साई ट्रॅव्हल. चला आता कशरी हे घेऊन गेलेला मेन रहदारी आणि आता उतार सुरू होतो ना पुढे जाऊ जे मालवण जाऊ मालवण साईडला रत्नागिरी चिपळूण मालवण आणि समोरून जे गाडे येतले त्यांना आता हे लागतले चढणी कशाडी चढ लागतली आता कट चढतले समोरून स्वामी रामेश्वर काय सांगत जोडे कोणा बघू शकतास ती गाडी चालली. आता मी ज्या गाडी गेलो होते ना डोंबिवलीवरून ती आता मालवणार आणि मी आता कुणाला गायकवाड साहेब जी मका संशयला नेतली थेट मुलून चेकण्यापर्यंत गाडी क्रॉसिंगला येताना त्या लय मजा येतात. चला आता आपली गाडी निघाली संशयलावाली मुंबईच्या दिशेने. मी आता 65-66 या गाडीमध्ये असेल ठाणेश्वरच्या संशयलामध्ये आणि हीच गाडी नॉर्मली डेली म्हणजे जेवढी वेळ डोंबिवली साईडला बघू मिळाली आणि आता ही गाडी विरार ते वायंगणी आणि तो वायंगणी ते विरार या पट्ट्या चालू जातात आणि माझा जो स्टॉप उतरण्याचा तो असं म्हणून चेक ना केला एक नंबर हस तो हॉर्न तुमका बघू भेटलो शमशेरामध्ये. आपले कुणाला गायकवाड साहेब त्यानंतर तुमचं नाव सांगा नितीन ठाकरे. नितीन ठाकरे आणि वरती झोपले आहेत ते अजिंठा
आनंद सकपाळ. अरे वा, म्हणजे दोन सातारा एक जळगाव, एक नंबर नाद करा. गाडी आता येईल या खेड स्टेशनच्या ब्रिजवर आणि तुमका मी खेडचं रेल्वे स्टेशन आता मागे गेला आय थिंक. आणि यो रोड बघा, या साईडचं रोड लेफ्ट साईडचं आणि स्टेशनचं मागे गेला. एक नंबर. तर मंडळी आता आपण ना हॉर्न एक एक चेक करत जाऊया, खायचे खायचे लागतले आणि बॉलिवूडचे सॉंग्स हॉर्न जास्त बदललेले आहेत. एक नंबर. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. कुमार सानू पिता पिता पिता. गोरी तेरे टा 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 टा. गोरी तेरा गाव बड़ा प्यारा है. तर आता पुणे आपल्या सात समुद्रवाली बघू मिळतली आहे. 24 नंबर सात समंदर. एक नंबर. आणि आता आपल्या थोड्याच वेळात नागिनची टीम बघू मिळते. नागिनचं हॉर्न. आणि या जोडले कसे या पट्ट्यामध्ये ऍक्सिडेंट जास्त झालेले आहेत ना. वाजले टेक बरोबर 4:15 आणि आता गाडी इलेली आहे हॉटेल जयंप. एक चहा पिऊ मस्तपैकी आणि समोर बघू शकता समशेरा ठाणेश्वर. गाडी सुटली बरोबर 4:30 जयंबीवरून आणि आता ड्रायव्हरची ड्युटी चेंज झाली आहे. मग अशी कुणाला गायकवाड बसलेले आनंद सपकाळ बसलेले एकूण टोटल आज 4 ड्रायव्हर बघलो. बदलापूर आहे ना बदलापूर मालवण, त्यामध्ये मंदार माळकर आणि कैलास मिस्त्री. आणि आता हडे ठाणेश्वर जी लाईन असा वायंगणी ते विरार, विरार लाईनची. त्यामध्ये पहिले आपल्या बुक मिळाले ते म्हणजे कुणाल गायकवाड आणि दुसरे आनंद सपकाळ. सपकाळ का सकपाळ? सकपाळ. ओके आनंद सकपाळ. आता बसलेले आहेत थंडी लागता कुडकुडीत. आता जाऊन झोपतले हे भांडुपला जागा कोकण नगरला. आणि दोघ जण गाडी घेऊन येतले विरारला मनवेल पड्याक. चला आता गाडी सुरू केलं हो. आता गाडी तर उशीर झाला भरपूर, नाही म्हटलं तरी तेवढ्या गाडी जवळजवळ पनवेलच्या आसपास असं होती पुढे जरा. चला आता आनंद भाऊनी गाडी काढली नाही सोडून हॉटेल जयंबेवरून. अरे जबरदस्त नाद करो. आवडे आपले ठाकरे भाऊ धन लागता काय. चला आता माझी बिल्डिंग इलेली आहे BST कॉलनी आणि आपली ठाणेश्वर ट्रॅव्हल. चला मग गाडी तर लेटच झालेली आहे भरपूर. ॲक्च्युली गाडी बाकीची येऊन गेली आहेत. कोण हा का उतरणार अजून? चला चल चल मग येते संध्याकाळी.
बरोबर 6:30 मी घराकडे पोहोचलोय आणि गाडी जरा उशीर झाली, नाहीतर बरोबर 5:15 ना गाडी हसून जाता, कारण पिकअप गावावरून जरा उशीर होत गेले आणि म्हणून गाडी लेट झाली, नाहीतर मग गाडी खाई भेटणं असे माहिती आहे, एकतर कसोटी घाटच्या मधोमध नाहीतर मग उतरल्यानंतर मग गाडी खाई मिळाली. खेड स्टेशनचा ब्रिज आहे ना, तर पूर्ण क्रॉस केल्यानंतर पुढे मग गाडी मिळाली क्रॉसिंगला आणि जाऊन देतं ठीक आहे. पण जी गाडी सुटली ना बदलापूरून तिथं बरोबर 5:30 म्हणून देवगड क्रॉस झाली आणि तीच गाडी पहिलीच गेली पुढे. गाडीमध्ये तर खूप मजा येईली दोन्ही गाड्यांका, संशयला आणि तानाजी. आणि स्पेशली संशयला गाडी आहे ना तीच, म्हणजे मी येतानाची गाडी इले ना मुंबई साईडला तीच गाडी बघू मिळतं बदलापूर लाईनला. पण आता कसा थोडा चेंज झाला, त्या गाडी वाटतं काय थोडं काम करत होता म्हणून कंपनी आणली होती आणि मग तीच गाडी मग विरार वायंगणी असो रूट चालवली गेली. तिचे जे हॉर्न आहेत ना ते तर एक नंबर नाद फुले असतात, तुम्ही बघितलं असतालाच नागिनची ट्यून. त्यानंतर मग जट्टी यमला पगला दिवाना आणि कुमार सानू सॉन्ग एक लड़की को देखा तुए जाना सना टों 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 टा 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 आणि गुरी तेरा गाव बड़ा प्यारा असे भरपूर काही आपल्या हॉर्न बघू मिळाले. जे तुमका हॉर्न आवडले ना नक्की कमेंट करून कळवा आणि ज्यांनी कोणी ठाणेश्वर ट्रॅव्हलचं प्रवास केलं असत ना त्यांनी सुद्धा कमेंट करून कळवा. स्पेशली डोंबिवलीकर, बदलापूरकर, कल्याणकर आणि जे दुसरी लाईन आहे म्हणजे विरार वायंगणी त्या साईडची, विरार भांडूप मुलुंड ठाणा कळवा जोगेश्वरी पवई या साईडच्या लोकांनी. मग असं तुमचा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, नाही आवडलं तर काय करायचा डिसलाईक करायचा. चॅनलला नवीन भेट दिली असा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती वाजूक विसरायची नाही, नाहीतर तुमका पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन बघू कसे मिळतले म्हणून घंटी वाजूक विसरायची नाही. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. I'm not the one who's running away.